हाय आलू बघा, आम्ही बाजारवरनं दवाखान्यातनं तर पूर शाळेत जायच्यात. शाळेत जायसाठी मी त्यांच्यासाठी काय काय आणलं तुम्हाला दाखवते. मी म्हणजे मला जेवढं घ्यायचं आहे तेवढं मी घेतलं, पण मी दवाखान्यात आहे तोपर्यंत कारभारीनं काय काय घेतलं काय काय नाही मला काय माहीत नाही. पण जे बी पुरींला लागतं ना ते मी माझ्या हिशोबाने घेतलं, मला जे पुरींनं सांगितलं ते मी घेतलं. तर चला तुम्हाला दाखवते मी पुरींला काय काय आणलंय. आता इथं बसलात वडापाव खात, मला तर भूकच नाही वापरे लागली. अजून सकाळी आम्ही किती वाजता गेलो दवाखान्यात, 11 वाजता आलाय, 3 वाजता. 3 वाजता ते गड्या महाग आहे. 4 वाजले की समोसा नव्हता गा, म्हणून वडापाव आणलं. वडापाव होता गरम गरम. लसूण आणलाय का? चेष्टा केली तुम्ही? हो का? आमच्या कारभारीला मी बाजार आणा सांगितलं होतं. लसूण किती आणलाय? सगळ्या पैशाचा लसूणच आणला का काय? म्हणून तर मग आपल्याला समजत परत टेन्शनच नाही. दोन तीन महिने लसूण आणायला मरत असतो. हे भाजीपाला तर कारभारीने आणलेला भाजीपाला, भाजीपाल्याचा तर तपास नाही. कांदे बटाटन लसूण हो का? ह्या बी लसूण आहे हो का? पिशवीत बी लसूण आणि इकडे ह्यो बी लसूण घेतलाय बघा. कारभारीचा बाजार, वांगी घेवडा टमाटी आणि कोथंबीर झाला बघ कारभारीचा बाजार. ह्यो बाजार त्यांना कधी आणला बघा? मी दवाखान्यात होते तवा म्हणजे पुरींला आरसा कांगवा ही ती काहीच नाही आणलेलं. आरसा आहे का? लागतच नाही आम्हाला. हिला लागत नाही बर घ्यायला येईल. तुमचा मी दिलेला असेल की त्या दिवशी राहिलेला? मग तुमचा आरसा कांगवा ही कावी छोकुलीसाठी का नाही? ब्रश आणलं तुम्हाला दाखवते. ह्यांना खाऊ द्या इकडं. ब्रश आणलं तर बिस्किटचा पुडा आणलं तर सकाळ त्यांना चहा असतो ना, पुरींना चहा असतो, मग चहा बिस्किट खात्यात ते. आणि इथं पावडरचा डबा आणला आहे. आम्हाला कोलगेट आणलं तर दोन पॅड आणल्यात दोघींना दोन. हे आपल्या सण्यासाठी आणलंय, सण्यासाठी आणलंय ते तुम्हाला दाखवते. शेवट काय आणलंय सण्याला मी पेन आणलं तर पेन किती आहे तो हे 12 पेन सण्यासाठी. 6 पेन्सिल तेलाची बाटली, एक वॅसलिनची डब्बी, एक बिस्किटचा पुडा ओरिओ. मला येत नाही बाया म्हणायला, आम्ही आणायला माणसं. एक निर्मा कपड्याची साबण तर किती सांगितली होती का? 5 ना? 6 आणलं ते. शॅम्पूच्या पुड्या शिला आणलं ते, कशाला आणलं ते गाडी ना? शॅम्पूच्या पुड्या एवढ्या शाळेमध्ये भेटत पण तरी पण कमी असेल आपल्या आपल्या लेकराला. चटणी ही पण छोकलीनं सांगितली होती शाळेमध्ये त्यांना खायला, शेंगदाण्याची चटणी.
वरण भात असतं वाटतं दुपारी हे तर सकाळ संध्याकाळी असतो का आता हे पुऱ्यांचं झालं ह्यांना रेग्युलर वापरायचं आणि हे सण्यासाठी आणलंय आता तुम्हाला दाखवते सण्यासाठी काय आणलंय सण्यानं का अजून शाळेचं तोंड बघितलं नाही कसलं असतंय आहे का ना बाब्या पण सण्याला बघा आता मी घरी शिकवते घेतलं शाळेत त्याला तर घेतलं हे का गिरवायचं अ आई असलं घेतलं आता या पुस्तकाला काय म्हणतात कुणाष्ट पण मला वाटतं की ह्याच्यापासून सण्या लिहा वाचायला शिकल अ आई गिरवायचं हाय आणि हे एक एबीसीडीचं हे सण्यासाठी घेतलंय मी फोडलं तर नाही आणलं मी ही एबीसीडीचं हाय आणखी अंकलिपी आहे आणि अजून एक तुम्हाला दाखवते महत्वाचं पुरणसाठी मी काय आणलंय तर ही काबी छोकलीला स्वेटर आणलं तर दोघींना आता बसतात का नाही ती पंचवत आहे बघा ही आणलं तर आता ही का असं काय आणलं तर डोक्यात ना घालायचं माहितीये का कारण ह्या चैनीचं घेतलं का नाही 8 दिवस सुद्धा टिकून नाही त्याला मग एवढं महागा मोलाचं घ्यायचं ते 8 दिवस बी चेन नाही टिकायचे मग त्याचा काय उपयोग आहे मग म्हणलं डोक्यातनं घालायला आणि डोक्यातनं काढायला हेच चांगलं आहे म्हणून हे घेतलं दोघींना दोन आता जिला जी बसल ती घालते तसं पण ह्यो बारखाच आहे तो मोठा आहे हे कावी छोकुलीला स्वेटर घेतलं ते सण्याला घेतलंय सण्या पण लय दिवस घालत नाही सण्याचं पण असलं स्वेटर का नाही लय आहे तर पण आता सण्याला कशासाठी घेतलाय असा कारण आम्हाला जायचंय जरा बाहेर म्हणून घेतला आणि सण्या पण ह्याची चैन टिकवत नाही लय दिवस त्याची नाडी ठेवत नाही ना टोपी डोक्याला बसत नाही सण्या तर पहिली गोष्ट म्हणजे स्वेटरच घालत नाही पण गाडीवर बसल्या प्रवासामध्ये लागतोय म्हणून हे घेतलाय आणि ह्याच्यात घेतलाय बघा मला स्वेटर हे माझ्यासाठी घेतलंय मी तर पहिल्यांदाच घालणार बाबा असला स्वेटर हो का असा असा घेतलाय मला आहे का मस्त कसं का असं ना पण घेतलाय पहिल्यांदाच असं नाही तर कारभारचं शर्ट मी घालायची मग स्वेटर कुठं घालायला हे असायचं हे बघा एवढं आणलंय पुरींसाठी आता पुरींला काय घ्यायचं राहिलंय फक्त 2 फरसाणाची पाकिट तेवढंच राहिलंय गे आणि 1 कंगवा आणि गंधाची बाटली झालं आणि ती काय घेत ना आणायचं मग झालं पुरींचं अशी केली पुरींची मी शॉपिंग ते पण मी घेतलं असतं गंधारसा कंगवा पण मी होते दवाखान्यात घालून आणला बाजार मी काय बाजारात घुसले नाही मग हे बाहेरूनच घेतलं आम्ही सगळं 1000 रुपयात 3 बसलं स्वेटर सगळं आणि एवढं सगळं सामान आला 1200 किती वर गेलं 1223 तेवढं गेलं झालं मग चला बाय.